नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. महासिटी न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला मुंबईतून एक महत्वाची बातमी हाती येते. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संप प्रकरणी उद्धव ठाकरे यांची मध्यस्थी अयशस्वी ठरलेली आहे आणि कामगार नेते शशांक राव हे बेस्टच्या संपावरती ठाम असल्याचं कळतंय. बेस्टचा संप होणारच आणि त्याची तारीख आम्ही लवकरच जाहीर करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. उद्धव ठाकरे नाही, शशांकराव आणि कृती समितीचे सदस्य उपोषणाला बसणार आहेत अशी ही माहिती समोर येते. उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केलेला होता बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात. या सगळ्याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहे. तर प्रणाली, नेमकं काय काय घडलं? रेश्मा, आजची शेवटची तारीख होती ज्या वेळेला कृती समितीचे सदस्य हे गेलेले होते महाव्यवस्थापकांना भेटायला आणि आज अंतिम निर्णय जो आहे तो घेतला जाणार होता. मुख्य म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या सांगण्या यांनी जी मध्यस्थी करू पाहिली त्याच्यासाठी 2 दिवसाचा वेळ जो आहे तो कृती समितीने दिलेला होता, परंतु आजही कामगारांच्या हाती काही लागलेलं नाही असं शशांकराव यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आजपासून आता 8 वाजेपासून सगळे जे कृती समितीचे नेते आहेत हे बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की त्यांनी सांगितलेलं आहे की संप हा होणारच, संप अटळ आहे, परंतु त्याची तारीख ही कृती समितीचे सदस्य त्याचबरोबर सगळे कामगार मिळून ठरवतील. ही तारीख उद्धव ठाकरे ठरवणार नाही असं शशांकराव यांनी जाहीर केलेलं आहे. त्याच्यामुळे येत्या काही दिवसात ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर मुंबईकरांना कदाचित संपाला सामोरं जावं लागू शकतं, परंतु दरम्यानच्या काळात हे सगळे जे नेते आहेत ते उपोषण करणार आहेत. या उपोषणाच्या कालावधीमध्ये जर काही निर्णय झाला तरच आणि तरच हा संप जो आहे तो टळू शकतो. त्यामुळे लवकरात लवकर या प्रकरणी काहीतरी निर्णय जो आहे तो द्यावा आणि काहीतरी नाही तर कामगारांच्या ज्या मागण्या आहेत त्या जोपर्यंत मान्य होणार नाही तोपर्यंत आमचं उपोषण सुरू राहील आणि या उपोषणाच्या दरम्यान जर कुठलाही मार्ग निघाला नाही, तोडगा निघाला नाही तर आम्ही आम्ही जे आहे संप पुकारूच असं या शशांकराव यांनी जाहीर केलंय. निश्चित प्रणाली, वेळोवेळी तुमच्याकडून ताजी माहिती घेत राहू. तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल. पुढच्या बातमीकडे, देशात मंदीची चर्चा सुरू असतानाच नाशिकमधली महिंद्रा अँड महिंद्रा आणि बॉश या दोन बड्या उद्योगांवरती मंदीचे मोठे ढग गडद झालेत. गेल्या महिन्यात या कंपन्यांवरती काम बंद ठेवण्याची नामुष्की ओढावली. नाशकातील उद्योगांना मंदीचं ग्रहण, वाहन उद्योगाला मंदीचा तडाखा, हजारो कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड. उत्तर महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्राचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिंद्रा आणि महिंद्रा आणि बॉश या दोन्ही नामांकित कंपन्या मंदीच्या गर्तेत सापडल्यात. त्याचा फटका नाशिकच्या उद्योग क्षेत्राला बसू लागलाय. बॉश कंपनीनं गेल्या महिन्यात 1 आठवडा तर महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीनं आठवड्यातील 3 दिवस काम बंद ठेवलंय. सध्या आवश्यकता असलेल्या विभागातील कामगारांनाच कामावर बोलवलं जातंय. जागतिक मंदी आणि BS6 या नव्या प्रणालीमुळे ऑटोमोबाईल उद्योग डबघाईला आलाय. भारतामधलं कारण मी तुम्हाला सांगू शकतो की भारतामध्ये बेसिकली काय झालेलं आहे की आपल्या सरकारने April 20 BS6 प्रणाली लागू, इंजिनची प्रणाली लागू करण्याचं ठरवलंय. काही कंपन्यांमध्ये 5-5, 6-6 दिवस, म्हणजे नाशिकमध्ये बॉशमध्ये 6 दिवस, आता 3 दिवस, आणि महिंद्रामध्ये गेल्या कित्येक दिवसापासून पार्शियल म्हणा किंवा फुल डे इन NPD म्हणतो आपण, नो प्रोडक्शन डे आम्ही करतो आहोत. नाशिकमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा आणि बॉस हे दोन्ही उद्योग संकटात सापडल्यानं जिल्ह्यातील 500+ लघु उद्योग आणि त्यावर अवलंबून असलेल्या 40-50 हजार कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. ही परिस्थिती केवळ नाशिकमध्येच नाही तर भारतातल्या सगळ्याच मोठ्या शहरांमध्ये ही परिस्थिती आहे जिथं उद्योग आहेत. आज उद्योगधंद्यामधला मोठा पार्ट हा ऑटोमोबाईल इंडस्ट्रीशी निगडित आहे आणि ऑटोमोबाईल इंडस्ट्री ह्यावेळेस संकटातून मंदीच्या सावटाखाली आहे. सरकारने काही जे निर्णय घेतलेले आहे त्याचा थेट परिणाम हा दिसतोय. केंद्र सरकारनं 2030 पर्यंत डिझेलवर चालणारी वाहनं पूर्णपणे बंद करण्याचा घेतलेला निर्णय आणि जागतिक मंदी या दुहेरी संकटात ऑटोमोबाईल उद्योग सापडलाय. यावर केंद्र सरकारनं तातडीनं पावलं उचलण्याची आवश्यकता आहे. लक्ष्मण घाटोळ, News18 लोकमत, नाशिक. दुसरीकडे पिंपरी आणि चाकण MIDC ला मंदीचा मोठा फटका बसलाय. शेकडो कामगारांवरती बेरोजगारीची टांगती तलवार निर्माण झाली आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रातल्या मंदीमुळे लघु उद्योजक देखील सध्या हवालदिल झालेत.
पिंपरी भोसरी आणि चाकण MIDC टाटा बजाज महिंद्रा फोर्स यासारख्या भारतीय आणि विदेशी कंपन्यांमधील उत्पादनाला मोठी खिळ बसली. त्यामुळे कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झालाय. तर मोठ्या उद्योगांवर अवलंबून असणाऱ्या लघु उद्योगांचीही स्थिती बिकट झाली आहे. मोठ्या कंपन्यांना लागणारा माल लघु उद्योजक पुरवतात. शेकडो लघु उद्योजक त्यांच्या कंपन्यांमध्ये बड्या कंपन्यांसाठीचा माल तयार करतात. यामुळे मोठ्या प्रमाणावर कामगारांना रोजगार मिळतो. मात्र आता ही स्थिती बिकट झाली आहे. वस्तुस्थिती अशी आहे की सर्व कारखान्यांमध्ये जेव्हा सर्व कामगार देशोधडीला लागत असताना परमनंट कामगार पद्धती बंद करून त्या ठिकाणी ठेकेदारीवर कामगार वापरायचे, निम्सच्या धोरणाचा दुरुपयोग करायचा आणि गुलामासारख्या कामगारांना वापरायचा. वाहन उद्योगाची मागणी आहे की आपण आज 28% जे GST वाहनांना लावलेलं आहे तो कमी करण्यात यावा. त्याचबरोबर बाकीचे जे इलेक्ट्रिक व्हेकलबद्दल जे काही आपण आत्ता एक डेडलाईन वगैरे दिली होती ती पण आपण शिथिल करावी. ऑटोमोबाईल क्षेत्रात येऊ घातलेल्या नव्या इलेक्ट्रॉनिक व्हेकल्समुळे या क्षेत्रात मंदी निर्माण झाल्याचं निरीक्षण उद्योजकांनी नोंदवलंय. मंत्र्यांकडे गेले 6 महिन्यापूर्वी मागणी केली की तुम्ही उद्योजकांबरोबर बैठक घ्या व येणारी जी परिस्थिती आहे त्याला सामोरं जाण्यासाठी सरकारतर्फे काय व्यवस्था केली जाणार आहे. नाहीतर जसं शेतकरी आत्महत्या करत होते तसं एक नवीन सत्र लवकरच चालू होण्यास वेळ लागणार नाही की उद्योजक आत्महत्या करायला उद्योजकांना भाग पाडलं जाते. मागील वर्षभरात वाहन विक्री जवळपास 40% घटली आहे. मोठ्या कंपन्यांमध्ये लेऑफचं प्रमाण वाढलंय. उद्योगांचं वाढतं स्थलांतर आणि कामाचे कमी होणारे तास हे मंदीचे परिणाम आहेत. आता वेळीच या संकटावर मात करून औद्योगिक नगरी वाचवण्याची गरज निर्माण झालीय. व्हिडिओ जर्नालिस्ट रामदास तांबेसह गोविंद वाकडे, News18 लोकमत, पिंपरी चिंचवड. फक्त छोटे मोठे उद्योगच नाही तर यावर्षीच्या गणेशोत्सवावर देखील आर्थिक मंदीचा सावट असल्याचं दिसून येत आहे. गणेशोत्सव मंडळांना मिळणारे देणगी वर्गणी यात 25% घट झाली आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात पैसे कमी खर्च होणार आहेत. याबाबत गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांच्याशी चर्चा केली आहे आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी. यावर्षीच्या गणेशोत्सवावर आर्थिक संकट आलेलं आहे असं म्हटलं जात आहे. दरवेळेला जी देणगी मिळते त्या देणगीमध्ये काही टक्के जे आहे ते कमी झालेले आहे आणि त्याच्यामुळे यावर्षी उत्सवावर आर्थिक मंदीचं सावट आहे का हेच आपण जाणून घेणार आहोत. सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर जे आपल्याबरोबर आहे त्यांच्याकडून. दहिबावकर साहेब, मला सांगा की सगळा उत्सव जो आहे तो देणगीवर आधारलेला असतो, तर यावर्षी देणगीमध्ये किती टक्क्यांनी कपात झालेली आहे आणि हा फटका का बसतो? हे बघ, मुळात पहिलं सांगायचं झालं तर उद्योग क्षेत्रातील जी काही मंदी आलेली आहे आणि व्यापाऱ्यांमधला तो निरुस्ता या गोष्टी विचारात घेतल्यानंतर आपल्या लक्षात येईल की सध्याची जी परिस्थिती आहे हां ती आर्थिक परिस्थिती डळमळलेली आहे आणि त्या ह्याच्याने आमच्या गणपती मंडळांवर जवळजवळ 25% एवढा परिणाम होणार आहे. जे काही भाव वाढलेले आहेत आता त्या अशा भावामध्ये हे आपले जो गिरायक आहे तो पण येत नाही आहे त्यामुळे त्यांचे पण धंदे तेवढे चांगले चाललेले नाही. जरी यावर्षी 25% रक्कम जी आहे ती मंडळाकडे वर्गणी म्हणून जी येते ती कमी गोळा झालेली असली तरी उत्सव मात्र तेवढ्याच आनंदात आणि तेवढ्याच जोशात साजरा केला जाईल. विडियोजनली सचिन कुबडे साहेब, प्रणाली कापसे, News18 लोकमत, मुंबई. पुढच्या बातमीकडे, उत्तर भारतीय मतदारांना जवळ करण्यासाठी शिवसेनेनं देखील आता उडी घेतली आहे. मुंबईत दिंडोशीमध्ये उत्तर भारतीयांसाठी कजरी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या कार्यक्रमात आदित्य ठाकरेंनी केलेला पेहराव हा चर्चेचा विषय ठरलाय. डॉन सिनेमामधलं अमिताभ बच्चन यांचं हे गाणं आजही हिट आहे. उत्तर प्रदेशात वापरला जाणारा लाल रंगाचा हा गमछा अमिताभ बच्चन यांनी डोक्यावर बांधलाय. तर राजकारणात उत्तर भारतीयांमध्ये हिट होण्यासाठी हा गमछा आदित्य ठाकरे यांनी डोक्याला बांधलाय. 2014 झालेल्या विधानसभा आणि 2017 पालिका निवडणुकीत मुंबई उपनगरात भाजपनं जोरदार मुसंडी मारली. उत्तर भारतीय मतांची साथ मिळाल्यानं भाजपच्या जागा वाढल्या. त्यामुळे आता उत्तर भारतीयांना आकर्षित करण्यासाठी शिवसेनेनं कजरी आणि लोकपर्व कार्यक्रमाचं आयोजन केलंय. हर एक देश के नागरिक को राम मंदिर से लेके हर एक गांव तक
वो सारे वचन पूरे करके दिखाएंगे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्री राम। उत्तर भारतीयांची मतं मिळवण्यासाठी आदित्य ठाकरेंनी डोक्याला बांधलेला हा गमछा मतदारांच्या मनाला भावला तर शिवसेनेला मतांचा फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। सागर कुलकर्णी, News18 लोकमत, मुंबई। दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विधानानंतर युतीत झालेला ताणतणाव निवळण्यासाठी आता मुख्यमंत्र्यांनीच पुढाकार घेतलाय। लोकसभेप्रमाणेच विधानसभेत देखील आम्ही एका दिवसात युतीची घोषणा करून टाकू असा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केलाय। पाहूयात युतीत नेमकं चाललंय तरी काय। थोडं एक तारखेनंतर हे स्पीडअप होईल की ज्याच्यामध्ये आम्ही ज्यावेळेला हे म्हणू की आमचं 135 मध्ये भागत नाहीये त्याला ते म्हणतील की मग म्हणजे मग आणखीन किती लागणार आहे, मग प्रॅक्टिकल आहे नाही आहे। आणि मग मेजर विषय येईल ते जागा संख्या ठरल्यानंतर स्पेसिफिक जागांवर येईल। चंद्रकांत पाटलांच्या याच विधानामुळे युतीत काहीसा तणाव निर्माण झाला होता म्हणून मग आता मुख्यमंत्र्यांनीच युतीबाबत काहीसं सबुरीचं धोरण स्वीकारल्याचं दिसतंय। दोन्ही पक्षात कितीही इनकमिंग झालं तरी युती ही होणारच, इतरांनी त्याची चिंता करू नये असं मुख्यमंत्री बीड मध्ये बोलताना म्हणाले। असं आहे की लोकसभेच्या आधी देखील माध्यमांनी भरपूर चर्चा केली आणि ही युती होऊ शकत नाही, ही आता तुटलीच आहे, हे आता होणारच नाही आहे। आम्ही एका दिवसात युती केली आणि त्याची घोषणा करून टाकली, कोणाला लक्षातही आलं नाही। आता असंच होईल, आम्ही घोषणा कधी करू तुम्हाला लक्षातच येणार। तिकडे शिवसेनेतूनही युतीबाबत कोणीच फारसं बोलायला तयार नाही आहे। आदित्य ठाकरेंनी तर युतीवर बोलण्या इतपत मी मोठा नेता नाही अशी भूमिका जाहीर करून टाकली आहे। ह्याच्यावर मी उत्तर देणार नाही कारण उद्धव साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे की जे काही युतीचं आहे ते आपण बघितलं असेल त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ठरलेलं आणि ते तुमच्या समोर आहे आणि उद्धव साहेब आणि मुख्यमंत्री साहेब हे दोघंच ह्यांना दोघांनाच माहिती आहे सर्व काही युतीत जे काही चाललं ते, म्हणून मी त्यांच्यासमोर खूप छोटा आहे काही बोलायला आणि इतर कोणी नेते त्याच्यात शिवसेनेतर्फे बोलत नाही आहेत, आमच्यातर्फे उद्धव साहेब आहेत आणि तिथून भाजपकडून मुख्यमंत्री साहेब आहेत, तर त्याच्यात मी काही बोलणं युतीबद्दल मला उचित वाटत नाही। दरम्यान भाजपत येणाऱ्या प्रत्येक आमदाराला तिकीट मिळेलच याचं आश्वासन पक्षानं अजिबात दिलेलं नाही असा नवा बॉम्ब टाकून दानवेंनी इच्छुकांची चांगलीच गोची करून टाकली आहे। माझं त्याला उत्तर आहे तुमच्या प्रश्नाला की आम्ही असं कोणालाही तिकीटाचं आश्वासन दिलेलं नाही। तिकीट देण्यासाठी आम्ही कोणाला आणलंच नाही, त्यांची इच्छा आहे। बघा, राजकारणामध्ये इच्छा असावंच लागते माणसाची, पण तुला तिकीट देतो आणि आमच्याकडे ये असं आम्ही कोणालाही दाखवलेलं नाही। खुद्द रावसाहेब दानवेज असं म्हणत असतील तर मग भाजपत येणाऱ्या आमदारांनी काय फक्त हवा पालट म्हणून पक्ष बदललाय का असा प्रश्न पडल्या वाचून राहत नाही। थोडक्यात काय तर प्रत्यक्ष जागा वाटपावेळी कोण किती ताणून धरतय यावर युतीचं भवितव्य अवलंबून राहणार आहे। ब्युरो रिपोर्ट, News18 लोकमत, मुंबई। फक्त युतीच नाही तर वंचितचं देखील जागा वाटपाचं कोडं अजून सुटलेलं नाही आहे असं म्हणायला हवं, कारण वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी 31 ऑगस्टला जागा वाटपाचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचं सांगितलंय। त्याचवेळी जागा वाटपासाठी फार काळ कुणासाठी थांबणार नसल्याचं सांगत आंबेडकरांनी काँग्रेसला अप्रत्यक्ष इशारा दिलाय। तसंच केवळ विरोधक नाही तर पक्षांतर्गत विरोधकांना देखील संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकरांनी केलेला आहे। यावरती बाळासाहेब थोरातांनी प्रत्युत्तर पण अथॉरिटी अँड पॉलिटिक्स सुरुवात झाले असं मी त्या ठिकाणी म्हणणार आहे। याचं कारण विरोधी पक्षाला टार्गेट केला असतं ते मी समजू शकलो असतो, पण आपल्या आतल्या विरोधकालाही टार्गेट केल्या जाते अशी असणारी परिस्थिती आहे। म्हणजे चंद्रकांत पाटील त्याचे असणारे चांगलं उदाहरण आहे असं मी त्या ठिकाणी मानतो। आहे ना ती परिस्थिती, नाही त्यांनी काय सांगितलं याचे आमचं काही हे नाही आहे, आम्ही तर एक धर्मनिरपेक्ष म्हणून एकत्र या हा आग्रह त्यांना धरलेला आहेच आहे। याशिवाय हे जे काही त्यांच्या आता पुढील कामं धोरणं ठरवत आहेत याबाबतीतसुद्धा अनेक गोष्टी आहेत का ज्या आम्ही काँग्रेसनं आत्तापर्यंत करत आलेलो आहोत, पुढच्या काळातही करणार आहोत आणि याबाबतीतला जाहीरनामा आम्ही लवकरच देतो आहोत।
पुढच्या बातमीकडे, पत्रकार जेडे हत्या प्रकरणात पत्रकार जिग्ना वोराला आज मोठा दिलासा मिळाला आहे, कारण तपास यंत्रणेकडे जिग्ना विरोधात पुरेसे पुरावे नसल्याचं म्हणत उच्च न्यायालयानं आज जिग्ना वोराला क्लीन चिट दिली आहे. याआधी विशेष सीबीआय न्यायालयानं देखील जिग्नाला निर्दोष मुक्त केलं होतं. मात्र या निर्णयाविरोधात सीबीआयनं उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सीबीआयची याचिका फेटाळत उच्च न्यायालयानं देखील जिग्ना वोराला क्लीन चिट दिली आहे. जून 2011 साली ज्येष्ठ पत्रकार जेडे यांची पवईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी जिग्नालाही अटक करण्यात आली होती. आणि प्रकरणी प्रसिद्ध अभिनेता मंदार कुलकर्णीला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आज सकाळी पुणे पोलिसांनी त्याला अटक केली आहे. फोटोशूटच्या बहाण्यानं जबरदस्तीने बिकिनी घालून फोटोशूट करायला भाग पाडल्याचा आरोप त्या तरुणीनं मंदार कुलकर्णीवरती केलाय. मंदारपूर्वी पक्के शेजारी या मालिकेत अभिनय करताना दिसलेला होता, तर लग्न बंबाळ हे व्यावसायिक नाटकही त्यांनी रंगभूमीवरती केलेलं आहे. स्वागत गोपाळ काल्यानंतर आता गणेशोत्सवाचे वेद सगळ्यांना लागलेले आहेत. मुंबईतील रोहित वस्ते यांनी याच पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक कागदाच्या लगद्यापासून गणेश मूर्ती बनवल्यात. कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या या मूर्तींना परदेशात देखील चांगली मागणी आहे. आतापर्यंत परदेशात अशा 50 ते 60 गणेश मूर्ती पाठवण्यात आल्या आहेत. या मूर्ती पाण्यात पटकन विरघळतात आणि वजनानं देखील हलक्या आहेत. तेव्हा गणेशोत्सवाची तयारी राज्यभरात जोरदार सुरू आहे. श्रींची आरा, सजावटीचं वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य, तोरण, लाइटिंग उल्हासनगरच्या गजानन मार्केटमध्ये दाखल झालेले आहेत. यंदा थर्मोकॉलवरती बंदी असल्यानं इको फ्रेंडली सजावट आणि रेडीमेड मखरं मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल झाली आहेत आणि ती खरेदी करण्यासाठी लोकांची देखील झुंबड उडती आहे. पनवेलमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एका व्हॅनला आग लागल्याची घटना घडली आहे. पहाटे विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना व्हॅननं अचानक पेट घेतला. व्हॅन चालकानं प्रसंगावधान राखत लगेच विद्यार्थ्यांना व्हॅनच्या बाहेर काढलं, त्यामुळे सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचं औरंगाबादेत जंगी आणि भव्य स्वागत करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्र्यांना क्रेनच्या मदतीनं हार घालण्यात आला आणि फुलांचा वर्षावही करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा हा सुरू आहे आणि ही महाजनादेश यात्रा औरंगाबादेत पोहोचलीये. क्रेनच्या मदतीनं जवळपास 15 ते 20 फूट मोठा हार मुख्यमंत्र्यांना घालण्यात आला आणि त्यांचं जंगी स्वागत इथं करण्यात आलं. औरंगाबादच्या या बातमीसोबतच महासिटी न्यूज मध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा News18 लोकमत.